विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात लीडरशिप करण्याचं कौशल्य असावं असे रोटरी क्लब ऑफ नाशिकचे प्रयत्न आहेत. या दृष्टीनं रोटरीनं विविध शाळांमध्ये असे 41 इंटरॅक्ट क्लब तयार केले आहेत. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याच्या दृष्टीनं विश्वास लॉन्समध्ये पदग्रहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष दिलीप सिंह बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय जलतरणपटू ऋतू केडिया, ॲडव्होकेट मनीष चिंधळे, मंगेश पंचाक्षरी उपस्थित होते. इंटरॅक्ट क्लब संचालक विक्रम बालाजीवाले आणि उर्मी दिनानी यांनी कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. शाळेतील म्हणजे किशोर वयातील मुलांमध्येच समाजसेवेची थोडी आवड निर्माण व्हावी या संकल्पनेतून इंटरॅक्ट क्लबची स्थापना झाली. या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. जसे शाळेतील मुलं खेड्यापाड्यातील शाळांमध्ये जाऊन त्या मुलांना शिक्षण देतात, काही काही समाजोपयोगी गोष्टी त्याचं ज्ञान देतात जे त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही याच्याबद्दल त्याची इन्फॉर्मेशन देतात. शिवाय आपलं शहर स्वच्छ राहावं, त्याच्यानंतर लिटरसी यावी यासाठी अनेक उपक्रम हे शाळेतील मुलं करत असतात. त्याचबरोबर त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आपण काम करत असतो. यावर्षी इंटरनेट कपलं इन्स्टॉलेशन नवीन पद्धतीने करावं त्यासाठी हा कार्यक्रम केली जाणार. इथे गेल्या वर्षी ज्या मुलांनी जे पण काम केलेलं आहे हे ही मुलं दाखवणार आहे. त्यामुळे ही दोन्ही वेगळ्या वेगळ्या शाळा एकमेकांबरोबर ती मुलं बोलतील, इंटरॅक्ट करतील आणि त्यांच्यामध्ये अनोळखी माणसाबरोबर बोलायची जी एक हे असते ती डेव्हलप होईल. म्हणजे एक लिडरशिप डेव्हलपमेंटचं बेस आहे जे की अनोळखी माणसाबरोबर न घाबरता बोलणे ह्याचं हे एक सुरुवात होणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून हे नवीन कार्यक्रम मी सुरू केलेला आहे. नेहमीप्रमाणे तर साधा न करता यावेळेला एक्झिबिशन फॉर्ममध्ये हा कार्यक्रम आहे. दिलीप सिंह बेनिवाल यांनी प्रास्ताविकपर भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित केलं. हमारे सभी पदाधिकारियों ने आगे लाने के लिए पूरी कोशिश की और इन बच्चों ने हमारे इस मिशन के लिए साथ दिया. साथियों, आज जब मैंने एंटर किया तो मेरे को कुछ स्टूडेंट्स ने आके विश किया और मेरे को ऐसे लगा जैसे ये रोटरी क्लब, इंटरेक्ट क्लब, रोटरी क्लब जो परिवार है उसके सब लोग हम आज इकट्ठे हुए. और इस तरह से ही 1905 में चार दोस्त इकट्ठे हुए जिन्होंने रोटरी क्लब की संकल्पना लाई, आज उसका फायदा पूरे विश्व को हो रहा है. मैं ऋतु जी से बता देना चाहता हूं कि ये रोटरी क्लब ऑफ नासिक ऐसा है जो कि 1945 से नासिक के वासियों की सेवा में लगा हुआ है. और आज आप ये देखिए नासिक का पूरा यूथ यहाँ है और इतनी बारिश की परिस्थिति में भी सब लोग यहाँ उपस्थित है. हमारे सीनियर रोटेरियन देवधर जी ने कहा बच्चे आज विद्यार्थी है, स्टूडेंट्स है, कल के जो सिटीजन है, हमारे देश के प्रधानमंत्री राष्ट्रपति आप लोग ही बनने वाले हैं. और इसलिए मैं आप लोगों को निवेदन करता हूं कि आप सब अपने लिए जोरदार तालियां बजा के अपना सम्मान करें. जलतरणपटू ऋतु केडिया यांनी जीवनातील घटनाक्रम विशद करताना स्वतःची ओळख निर्माण करा असं आवाहन भावी पिढीला केलं. सो दॅट इज द थिंग अँड समहाउ इट ऑल्सो स्ट्रेंथन्स युअर कोर. सी लाईफ इज नॉट दॅट इझी और क्या बोलते हैं, इट इज केओटिक, इट इज कॉम्प्लिकेटेड. यू नो देर आर गुड थिंग्स, बॅड टाइम्स. अभी तुम लोगों को इतना वो बॅड एक्सपीरियन्सेस आए नहीं है बिकॉज यू नो एवरीथिंग इज प्रोटेक्टेड एंड you don't have to make any decisions. But after a certain age, I guess after 25 or something, you know, things will start happening. Transitions aate hai, kuch achha time, bura time, you know, there's so many things that happen. Agar tumne aisa kuch kiya hai na ki jo bahut difficult hai but tumne kiya hai, for you it is a sense of accomplishment. You know, you can always go back to it and say, okay, if I've done that, I can go through this. You know, द लॉट ऑफ टाइम्स में थिंग्स आर वेरी डिफिकल्ट. लाइक मुझे लगता है मेंटली इमोशनली आई एम वेरी डाउन अबाउट समथिंग. मैं सोचती हूँ यार क्या है, मतलब यू फील ओ माई गॉड आई एम सच अ फेलियर और समथिंग. बट यू फील कि नहीं यार, अगर मैं वो कर सकती हूँ तो आई एम श्योर आई कैन गो थ्रू दिस, यू नो. सो मेक योर कोर, जो अंदर का जो तुम्हारा कोर होता है ना, उसको इतना स्ट्रांग बनाओ कोई एक अच्छी चीज करके या कोई भी चीज करके कि कुछ भी हो जाए, एक्सटर्नल फैक्टर्स कुछ भी हो, दैट कोर शुड नॉट बी एबल टू यू नो गेट शॉक.
कार्यक्रमास वैशाली चौधरी, मंगेश पिसोळकर, निलेश सोंजे, पवन जोशी, दीपक सोनार, विनायक देवधर, शिल्पा येवले, गौरी पाठक, सुधीर वाघ, स्वाती मटाले, आदिती अग्रवाल, श्रेया कुलकर्णी उपस्थित होते। दिशा न्यूज, नाशिक।